नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री इंग्लिश ट्यूटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. एक लक्षात घ्या, आपण NDA चे इंग्लिशचे क्वेश्चन पेपर सोडवण्याची सिरीज सुरू केली आहे की नाही, त्याच्यामध्ये आपण ना सिनॉनिम्स हा भाग पाहतोय आणि आज त्याचा आपण तिसरा पार्ट पाहतोय. काय सांगा थर्ड पार्टमध्ये, तर 2019 जे 10 सिनॉनिम्स आलेत ना त्याची आज आपण डिस्कशन करणार आहे. लक्षात घ्या, आता फर्स्ट काय बघा की पहिल्यांदा तुम्ही काय करा, वाचून घ्या. ओके, हां बघा, आता सम पीपल कंप्लेन फेन दे इनकाउंटर अ स्मॉल मिसफॉर्च्युन इन द कोर्स ऑफ देअर थरोली हॅपी लाईफ. आता लक्षात घ्या, इनकाउंटरचा अर्थ काय सांगा बाणू, की फेस टू फेस असा एखादा सामना होणं आहे की नाही, बरोबर. आपण तो इनकाउंटर म्हणजे इथं अर्थ काय घ्यायचा आहे, फेस. काय घ्यायचा, फेस अ स्मॉल मिसफॉर्च्युन, म्हणजे एखाद्या लहानशा दुर्दैव आपल्या नशिबामध्ये सामोरं येतं ना तेव्हा. आता लक्षात घ्या, मग तुम्ही या काय, तुम्ही जर ऑप्शनकडे बघितलं का ना बाणू, की तुम्ही नक्की कन्फ्यूज व्हाल की नाही. पहिलं काय दिलंय बघा, रन इन टू. दुसरं कोणतं आहे बघा, रन अवे. आता रन अवे की नाही बाणू, हे पूर्णपण वेगळा. इनकाउंटर म्हणजे फेस आहे, हे रन अवे ज्याला आपण फ्ली म्हणतो, फ्ली म्हणजे पळ काढणे, बाजूला पळून जाणे असं होतं. आता रन डाऊन बाणू, याचा अर्थ खाली डिस्ट्रॉय होणं, काय होणं, डिस्ट्रॉय, म्हणजे रन डाऊन हेही त्याचं मिनिंग येत नाही. आता बघा, रन विथ म्हणजे सोबत. मग लक्षात घ्या, रन इन टू आणि रन विथ आहे की नाही बाणू, याच्यामध्ये ना रन इन टू याचं मिनिंग आहे ना टू फेस असं होतं. काय होतं, टू फेस. आणि म्हणून इनकाउंटर याच्यासाठी रन इन टू हे ऑप्शन करेक्ट आहे. लक्षात घ्या, सिनॉनिम म्हणून आलं लक्षात, म्हणजे तुमच्या थोडंसं तुम्हाला जड गेलं असेल पण विचार करावा लागतो, लक्षात घ्या. आता सेकंड काय बघा, द वर्ड इज फुल ऑफ मिझरीज. आता लगा, मिझरी म्हणजे काय सांगा बाणू, की अतिशय जे आपल्या जीवनामध्ये पेन्स असतात, सफरिंग्स असतात ना, त्याला आपण काय म्हणतो, मिझरीज. म्हणजे एक्स्ट्रीमली डिफिकल्ट सिच्युएशन्स, बरोबर. म्हणजे बघा, आता बघा, द वर्ल्ड इज फुल ऑफ मिझरीज. बघा आता पहिलं ऑप्शन काय बघा, इनडिफरंट लव. म्हण इनडिफरंटचा अर्थ काय आहे, केअरलेस. काय आहे, केअरलेस, बरोबर, नक्कीच नाही. पुढे काय बघा, परफेक्ट हॅपीनेस. अरे मिझरीचा हॅपीनेस हा अपोजिट वर्ड आहे, तो सिनॉनिम नाही, लक्षात घ्या. म्हणजे हे दोन्ही तर गेले, बरोबर. आता पुढे बघा, ग्रेट सफरिंग. आणि चौथा आहे मॉडरेट सिम्पथीज. मॉडरेट म्हणजे काय, तर इन अ राईट प्रपोर्शन, म्हणजे मापक किंवा योग्य प्रमाणात, किंवा सफिशियंट असं आपण म्हणतो. मग लक्षात घ्या बाणू, मिझरीज याचं मीनिंग काय, सफरिंग. पुन्हा आपलं काय घ्यायला लागेल, ग्रेट सफरिंग. हे तुम्ही बाणू शब्द असेल लक्षात पण ठेवू शकता, बरं का. म्हणजे मिझरीज म्हणजे काय, सफरिंग्स, बरोबर. आता लक्षात आलं, आता आपण थर्ड क्वेश्चनकडे जाऊया. अ ग्लान्स ॲट ब्युटिफुल ऑब्जेक्ट्स गिव्ज अस डिलाईट. आता लक्षात घ्या, डिलाईट म्हणजे काय रे, आनंद. याच्यासाठी असणारे आणखीन सिनॉनिम कुठले आहेत, जॉय आहे, बरोबर. आणखीन हॅपीनेस आहे, म्हणजे त्या प्लेजर सुद्धा चालवा, कुठला प्लेजर. मग आता इथं बघा बाणू, पहिलं काय दिलं आहे, विजडम. बाणू विजडमचा अर्थ काय, केवळ म्हणजे क्लेवर फुलनेस. म्हणजे क्लेवर म्हणजे काय, शहाणा किंवा शहाणपणा असा होतो. काय होतो, क्लेवरनेस म्हणजे शहाणपणा. बाणू आता हॅपीनेस, बरोबर. इथं काय दिलं आहे, हॅपीनेस म्हणजे आनंद. तिसरं चौथं पण तुम्ही विचार करा, सियानिटी. प्युरिटी म्हणजे काय, शुद्धता. आणि पीस म्हणजे शांतता, बरोबर. मग आता लक्षात घ्या, याच्यामध्ये डिलाईट यासाठी असणारा वर्ड कोणता आहे सांगा, हॅपीनेस. म्हणजेच आपल्याला हॅपीनेस हे ऑप्शन चूज करावं लागेल. आता बघा चौथा क्वेश्चन काय बघा, इट इज टेरिबल फॉर पीपल टू डाय ऑफ स्टार्वेशन. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला व्होकॅबलरी जर इनरीच करायची असेल ना, तर तुम्हाला ही स्टार्वेशन ही काय कंडिशन असतो नक्की, बरोबर. की स्टार्वेशनचं मिनिंग असतं टू गो विदाउट फूड, म्हणजेच आपल्या भाषेत उपासमार. स्टार्वेशन म्हणजे गो विदाउट फूड म्हणजे उपासमार. मग तुम्ही ऐकलं, स्टार, स्टार म्हणजे काय, उपवास या अर्थानं घेतलं जातं. मग लक्षात घ्या, स्टार्च तुम्हाला काय भावना, हा एक फूडमधला कंटेंट आहे. स्टार्च हा काय, फूडमधला कंटेंट आहे. बाणू स्टॅपल बघा, स्टॅपलचा अर्थ काय, टू कनेक्ट समथिंग, जोडणं वगैरे असं असतं ना स्टॅपल. म्हणजे बाणू स्टॅपलचा जोडणं वगैरे असा अर्थ असतो, तोही तिथं बसत नाही.
आता पुढे झालंय प्लेंटी, प्लेंटी म्हणजे पुष्कळ, याचा तर काही संबंधच लागत नाही. मग लगेच बघा हंगर, हंगर म्हणजे काय सांगा बानो, भूक. मग लक्षात घ्या हंगर म्हणजे भूक, बरोबर. म्हणजेच सांगा मला काय, स्टार्वेशन म्हणजे सुद्धा उपवासमार म्हणजे काय भूक, गो विदाऊट फूड. हंगर म्हणजे सुद्धा काय, गो विदाऊट फूड. म्हणजे दोन्हीचंही मिनिंग सेम आहे, म्हणजेच तुम्हाला हंगर या ऑप्शनसोबत जावं लागेल. तुम्ही कोणतं ऑप्शन सिलेक्ट कराल, हंगर. आता लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही जेव्हा अभ्यास कराल ना बानो, तर तुम्ही एक लक्षात, मी तुम्हाला पूर्वी पण सांगितले की हे जे वर्ड असतात हे वर्ड लिहून घ्यायचे, त्याचे जे सिनॉनिम्स असतात याचे तेही घ्या, ऑप्शन असतात ना त्या ऑप्शनचे सुद्धा सिनॉनिम तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा, लक्षात घ्या. आता आपण ना पुढचे क्वेश्चन बघूया. आता आपण क्वेश्चन नंबर 5 आणि 6 जरा थोडासा नीट बघा. ओके, आता आपण 5वा क्वेश्चन पहिल्यांदा रीड करूया. द युनिव्हर्सिटी हॅज कॉन्स्टिट्यूटेड म्हणजे काय, तयार करणं. ग्रीवन्सेस रिड्रेशल कमिटी ज्याला आपण म्हणतो तक्रार निवारण समिती. आता बघा ग्रीवन्सेस म्हणजे काय असतात, डिफिकल्टीज फेस्ड बाय द पीपल इन द एरिया, बरोबर. मला आपण काय म्हणतो, त्रास किंवा कंप्लेंट्स. असं बघा, टू लुक इन टू द मॅटर या बाबीमध्ये लक्ष घालण्यासाठी. बघा आता डिप्रेशन म्हणजे काय सांगा, निराशा. याचा आणि याचा कुठं संबंध लागत नाही, आपण चारही पण ऑप्शन बघूया. कंप्लेंट्स म्हणजे काय सांगा, तक्रारी. आता पुढे झालं आहे ॲब्रेशन म्हणजे स्क्रॅच, त्याला म्हणतो आपण ओरखडा ओढला जातो स्क्रॅच, काय म्हणतो आपण स्क्रॅच. आणि ग्रेटफुलनेस म्हणजे थँकफुलनेस. मग लक्षात घ्या बानो की जर त्या चारही ऑप्शनचा आपण जर विचार केला तर ग्रीवन्सेस म्हणजेच काय, कंप्लेंट्स, बरोबर. म्हणजेच आपल्याला बी हे ऑप्शन काय करावं लागेल, सिलेक्ट करावं लागेल. आता क्वेश्चन नंबर 6 बघा. सडनली द स्काय वॉज डार्कन्ड बाय द जिगॅन्टिक क्लाउड्स. आता लक्षात घ्या, जिगॅन्टिकचा अर्थ काय असतो, ह्यूज, लार्ज, बरोबर. आणि आणखीन एक बाबत आपण मॅमोथ म्हणतो, काय मॅमोथ, बरोबर. असे याचे मिनिंग असतात, कुणाचे, जिगॅन्टिकचे. मग आता आपण ऑप्शनचा विचार करा, विंगड म्हणजे हॅविंग विंग्स, नॉट ॲट ऑल. बानो स्मॉल हा तर अपोजिट वर्ड आहे, टायनी हा सुद्धा काय, अपोजिट वर्ड आहे. म्हणजे लक्षात घ्या अर्थातच कोणता आला सांगा, इनॉर्मस म्हणजेच एक्स्ट्रीमली लार्ज ऑर बिग इन साईज, म्हणजेच जिगॅन्टिक याचा सिमिलर वर्ड काय बानो, इनॉर्मस. आलं लक्षात. आता आपण 7th बघूया. टू ॲबॉलिश पॉवर्टी वुड बी टू डिस्ट्रॉय द सॉइल अपॉन विच मॅनकाइंड प्रोड्युसेस व्हर्च्यूज कंडक्टिव्ह टू काय. आता बानो व्हर्च्यू म्हणजे काय सांगा, चांगले गुण. कंडक्टिव्ह टू हायर सिव्हिलायझेशन. आता लक्षात घ्या, ॲबॉलिश पॉवर्टी एवढाच विचार करा. ॲबॉलिश पॉवर्टी, ॲबॉलिश म्हणजे काय, रूट आउट किंवा डिस्ट्रॉय कम्प्लिटली. रूट आउट किंवा डिस्ट्रॉय कम्प्लिटली याचा अर्थ मला लक्षात येतो, आपण थोडंसं लिहून ठेवतो, रूट आउट किंवा काय, डिस्ट्रॉय काय सांगा, कम्प्लिटली, बरोबर. मग आता लक्षात घ्या अशा अर्थाचं हे असणार. आता डिटेस्ट म्हणजे काय, हेटेड ऑर डिसलाइक्ड, ज्याला आपण तिरस्कार करणं म्हणतो, आहे की नाही असं. बाळ बघा आता इरॅडिकेट टू रूट आउट म्हणजेच समूळ उच्चाटन करणं. आपण म्हणतो ना इरॅडिकेशन ऑफ ब्लाइंड बिलीफ्स म्हणजे अंधश्रद्धेचं समूळ उच्चाटन करणं. काय म्हणतो अंधश्रद्धा, निर्मूलन करणं. काय करणं, निर्मूलन करणं, हा इरॅडिकेटचं मिनिंग असतं. नर्चर म्हणजे काय, टू फीड विल टू ग्रो, टू फीड वेल टू ग्रो. म्हणजे आपण त्याला म्हणजे आपण काय नर्चर म्हणजे तर आपण असंही म्हणतो बानो की थोडक्यात पोषण करणं. काय करणं, पोषण करणं, जे आपण न्यूट्रियस सब फूड देतो ना त्याला आपण म्हणतो. आणि ॲसिमिलेट तुम्ही सायन्समध्ये कधी कधी वाचलं असेल, बघा ॲसिम्युलेशन म्हणजे काय, मिक्सिंग ऑफ फूड कंटेंट. बघा जे आपलं आपण जेवण केल्यावर जे आपल्या शरीरामध्ये जे फूड कंटेंट असतात ना बानो, त्याचं ब्लडमध्ये मिक्सिंग होणं आणि ते सगळ्या शरीराभर त्याचा वापर, याला काय म्हणतो आपण ॲसिम्युलेशन, म्हणजे त्याला आपण म्हणतो सात्मीकरण, बरोबर. मग लक्षात घ्या ॲसिम्युलेशन म्हणजे एकत्र मिसळणं, हेही त्याचं योग्य उत्तर, हे मिसळणं आहे लक्षात घ्या. आणि याचा अर्थ काय, डिस्ट्रॉय रूट म्हणजे रूट आउट, म्हणजे सगळ्यात नष्ट करणं असा अर्थ असतो. म्हणून बघा आपला कोणत्या सोबत जावं लागेल, इरॅडिकेट, का सांगा, कारण त्याचं ॲबॉलिश, इरॅडिकेट
रूट आउट आणि डिस्ट्रॉय कम्प्लीटली हे त्याचे सिमिलर वर्ड्स आहेत. आता बघा बाणो क्वेश्चन नंबर 8 काय बघा. अरब्स हु आर नॉट इन द सिटीज, बघा जे अरब सिटीजमध्ये नसतात, लिव इन द डेझर्ट थ्रू आउट द इयर, काय करतात, जे कुठं राहतात, डेझर्टमध्ये, शिफ्टिंग फ्रॉम वन ओयासिस टू द अनदर. आता बघा एका ओयासिसपासून दुसऱ्या ओयासिसला काय होतात, ते शिफ्ट होतात म्हणजे जातात. आता लक्षात घ्या तुम्ही ओयासिस हा शब्द कधी कधी जॉग्रफीमध्ये वाचला असेल ना बाणू, त्याला काय म्हणतात सांगा बाणू, की संपूर्ण समुद्रामध्ये असा वाळवंटामध्ये जेव्हा एखादा कुठंतरी पाण्याचा लहानसा झरा असतो ना त्याला आपण ओयासिस म्हणतो, बरोबर. त्या अर्थ काय बाणू, वॉटर कंप्रेशन किंवा वॉटर स्प्रिंग असं त्याचं मिनिंग होतं. म्हणजे अर्थातच बघा आता सँड बँक म्हणजे काय हो, वाळूचा काय म्हणजे वाळूचा ढीग असेल तो बाणू. माउंट म्हणजे काय सांगा, हिल. माउंट म्हणजे काय, हिल. ड्यून म्हणजे सुद्धा काय, हिप ऑफ सँड, वाळूचा ढिगारा, बरोबर. किंवा वाळूचे टेकडे असतात ना लहान, त्यालाही ड्यून म्हणतात. आणि स्प्रिंग म्हणजे झरा. आणि लक्षात घ्या झरा हा वॉटरचाच असतो. म्हणजे ओयासिस या वर्डसाठी सिमिलर असणारा वर्ड कोणता असणार आहे, स्प्रिंग. म्हणजे लक्षात घ्या जेव्हा आपण सेंटेन्स रीड करतो, जेव्हा त्याचे आपण जे ऑप्शन असतात त्याचं मिनिंग आपण बघतो ना, तेव्हा चट दिशी आपला दोन ऑप्शन बाजूला करता येतात आणि राहिला दोन मधून आपला एक ऑप्शन चूज करायचं असतं. आलं लक्षात. आता आपण शेवटचे जे दोन एक्झाम्पल आहेत ना ती फक्त बघूया. आता आपण लास्टचे जे टू क्वेश्चन आहेत ना बाणू हे मी बोर्डवर लिहिलेले आहेत. आता बघा याच्यातला 9th क्वेश्चन काय बघा. द व्हेरियस फॅसेट्स म्हणजे ऑब्जेक्ट्स, ज्याला आपण जेम्स म्हणतो आहे की नाही बाणू, ऑब्जेक्ट्स म्हणजे ऑब्जेक्ट्स ऑफ लाईफ, आपण याला फॅक्ट्स म्हणूया, काय म्हणूया, फॅक्ट्स. द व्हेरियस फॅसेट्स ऑफ लाईफ कॅन बी फाउंड रिफ्लेक्टेड इन अ लॉन्ग लार्ज सिटी. आता लक्षात घ्या बाणू, व्हेरियस म्हणजे काय रे, डिफरंट म्हणजे विविध, बरोबर. आता लक्षात ह्या दोनपेक्षा जास्त असणार ना, मोर टू ऑर मोर दॅन टू असंच असणार ना, टू मोर दॅन टू असणार, बरोबर. आता बघा इथं पहिला आहे सेव्हरल, सेकंड आहे सिमिलर. आता लक्षात घ्या व्हेरियस म्हणजे डिफरंट, सिमिलर हा त्याचा काय सांगा, अपोजिट वर्ड आहे, संपला त्याचं. आता बघा सिंगल हा सुद्धा काय झाला, आता बघा हे जास्त आहेत आणि हे काय कमी आहेत म्हणजे काय झाला, अपोजिट वर्ड. आता बघा सेव्हरल आणि व्हॅल्युएबल, मला सांगा आता व्हॅल्युएबलचं काय मिनिंग आहेत, कुठं जज म्हणजे जज होतं का सांगा, कुठंच नाही, म्हणजे हे सुद्धा कॅन्सल लक्षात घ्या. आता सेव्हरल तर तुम्हाला मिनिंग पण माहीत पाहिजे, काय असतं सांगा, म्हणजे मोअर टू, म्हणजे मोअर दॅन टू बट नॉट मेनी, दोनपेक्षा जास्त पण खूप नाही असा अर्थ असतो. म्हणजेच सेव्हरल म्हणजे काही, आलं लक्षात, म्हणजेच आपला ऑप्शन कुठलं सिलेक्ट करायला लागेल, सेव्हरल. मग तुम्ही बाकीच्या ऑप्शनचा मिनिंगचा विचार केला का नाही, की पट जे आपलं काय येतं, सेव्हरल हा वर्ड आपल्याला ऑप्शन म्हणून लगेच सापडेल. आता लक्षात घ्या लास्ट आणि 10th काय बघा. राकेश डिलिव्हर्ड अ स्लँडरस स्पीच. आता बघा हा पूर्णपणे तुम्ही कधीही न ऐकलेला शब्द असणार आहे, बरोबर. मग मी तुम्हाला सांगितलं की अगोदरच एखादा क्वेश्चन हा डिफिकल्ट असतोच ना, थोडासा आपण विचार करून हा क्वेश्चन सोडवूया. आता बघा स्लँडरचा अर्थ काय असतो माहिती आहे का बाणू, की स्पॉइलिंग वन्स इमेज, म्हणजे एखाद्याची इमेज खराब करते, आपण टार्निश म्हणतो, काय म्हणतो, टार्निश, म्हणजे स्पॉइलिंग द इमेज किंवा टार्निश असं याचं मिनिंग असतं. बघा म्हणजे त्याचं वाटल्यास मी लिहून ठेवतो बाणू, बघा टार्निश किंवा ज्याला आपण काय म्हणतो, स्पॉइलिंग काय सांगा, इमेज. आता विचार करा बाणू, ॲब्युजिव्ह म्हणजे काय, आपण दुसऱ्याला जे शिव्या देतो, शाप देतो ना, त्याला आपण ॲब्युज करणं म्हणतो. म्हणजे काय, आपण एखाद्याला वी कॉल देम बाय बॅड नेम्स, त्याला काय म्हणतो आपण, ॲब्युज. प्रेजवर्दी बघा म्हणजे ॲडमायर, म्हणजे बघा हे याच्या पूर्णपणे वेगळं आहे की नाही. मॉडरेट म्हणजे बॅलन्स्ड, हे सुद्धा काय अपोजिट वर्ड आहे, लक्षात घ्या. म्हणजे याचं मिनिंग हे बाणू निगेटिव्ह आहे, काय निगेटिव्ह, म्हणजे तुम्ही निगेटिव्हचाच फक्त विचार करा, पॉझिटिव्हचा विचार करू नका, पॉझिटिव्ह मिनिंग असणारा. आणि शेवटी आहे इन्स्पायरिंग, मग आता इन्स्पायरिंग आणि बघा इन्स्पायरिंग सुद्धा पॉझिटिव्ह आहे की नाही, म्हणजे राहिलं काय सांगा बाणू, फक्त ॲब्युजिव्ह म्हणजेच, आलं लक्षात, स्लँडरस यासाठी निअरेस्ट सिमिलर मिनिंग असणारा वर्ड कोणता आहे सांगा, ॲब्युजिव्ह असा आहे, लक्षात घ्या. मग हे ऑप्शन तुम्हाला काय करायला लागेल, सिलेक्ट करायला लागेल. म्हणजे एक लक्षात आलं,
आज आपण काय केलं 2019 मधले जे एग्जाम पेपर मधले इंग्लिश मध्ये आलेले जे सिनॉनिम्स आहेत ना ते आपण 10 च्या 10 सिनॉनिम्स आपण घेतलेले आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला तुमची व्होकॅबलरी वाढवण्यासाठी आणखीन अशी दररोज तुम्हाला सिनॉनिमचा सराव करावा लागेल, तरच तुम्हाला कळेल सिनॉनिम्स सोडवायची कशी असतात आणि प्रॅक्टिस हे तुम्हाला करावंच लागेल. आणि आता शेवटचं लक्षात घ्या बानो, की तुम्ही NDA ची तयारी करताय, म्हणजेच तुम्हाला तुमच्या आपल्या सगळ्यांनाच आपल्या देशाबद्दल नक्कीच काय असणार आहे, प्रेम असणार, म्हणजेच वी आर पॅट्रियोटिक. आजची कंडिशन पाहता आपण काय बघतोय की इंडिया चायना बॉर्डरवर अतिशय क्रिटिकल कंडिशन सुरू आहे की नाही, आणि चायना उगाचच आपला आपल्या खुरापती काढण्याचा प्रयत्न करते. आणि एक लक्षात घ्या, ते कशाच्या जीवावर करतंय सांगा, की आपण आपल्या देशामध्ये ज्या चायनीज वस्तू विकत घेतोय ना, अर्थातच त्याचा जो असणारा प्रॉफिट आहे ना तो त्यांच्याकडे जातोय आणि त्याच पैशातून ते आपल्या सीमेवर ज्या विघातक कारवाया करतायत त्याच्यामध्ये तो पैसा वापरला जातोय. म्हणजेच अप्रत्यक्षरित्या आपण त्यांचे खिसे भरतोय आणि ते आपल्या सैनिकांना काय करतायत, ठार मारतायत. लक्षात घ्या, आज आपले जवान काय अनेक मोठ्या संख्येनं शहीद होत आहेत, पण जर आपण खरंच भारतीय असू, आपण जर खरंच आपल्या देशाबद्दल आपला प्रेम असेल, तर आपण नक्की काय केलं पाहिजे सांगा बानो, से बाय बाय टू चायनीज प्रॉडक्ट्स. आपण जी वापरतो आता इथून पुढे नवीन कोणतंही चायनीज प्रॉडक्ट विकत घ्यायचं नाही. आणि खरं सांगू, हीच आपल्या देशाच्या जवानांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरेल. ठरवून टाकूया मग आजपासून कोणतीही चायनीज वस्तू विकत घ्यायची नाही. आलं लक्षात? ओके, झालं आपलं, म्हणजे लक्षात आलं तुमच्या? तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.